माझं आणि तिचं काहीच डॅड, मी तिला फक्त लीड मॉडेल म्हणून कास्ट केलं होतं, दॅट्स इट. आणि ती सगळ्यांना सांगत सुटली होती की आमचा अफेअर आहे म्हणून, पण माझा आणि तिचा काहीच संबंध नव्हता. ट्रस्ट मी डॅड. काय चाललंय तुमचं? हा नाही, माझ्या सुनेबद्दल बोलत असाल तर आय नीड टू नो दिस. ओके, ही चूक नाही, मला कळायला पाहिजे. नाही, काय बोलताय? मॉम मॉम, वेट 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 डॅड. मॉम, माझं लग्न, तुम्ही मुलगी बघणं, ह्या सगळ्या आता खूप लांबच्या गोष्टी आहेत. सो फॉर नाव चिल. चिल वगैरे काय नाही, तुझ्यासाठी मुलगी बघायची हीच योग्य वेळ आहे. की तू मला सांग, त्या मुलीबद्दल सांगत होतीस ना? सॉरी मॉम, पण मी काहीच नाही सांगू शकत, कारण माझे ओठ शिवलेत दादाने. बेटा काय? ओके ओके ओके, तू तू नको सांगूस. ए कार्तिक, चल चल तू तूच सांग, तूच सांग. अरे तू एखादी मुलगी शोधली असशील तर तसं सांग ना आम्हाला, आम्ही तिच्या आई वडिलांना भेटून बोलू त्यांच्याशी. काय? आणि मला नाही वाटत तुला कोणी नकार देईल. काय? एक्झॅक्टली, माझा मुलगा परफेक्ट आहे. इनफॅक्ट मुलीच्या आई वडिलांमध्ये ना स्पर्धा लागेल याला मिळवण्यासाठी, है ना? आणि समजा तुला कोणी नाही म्हटलं तर उसको भगा के लेके आएंगे यार, उसमें क्या है? अहो डॅड, तसंही आपल्याला त्या मुलीला पळवूनच आणावी लागणार आहे, कारण तिचे वडील कार्तिकला हो म्हणतील हे अशक्य. म्हणजे याचा अर्थ तू नक्कीच कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडलायस. अरे अय, तस असेल असं काही नाही, मी आपला सहज बोलले. किट्टू, काय चाललंय तुझं? किट्टू, एकदा असं म्हणतेस, एकदा तसं म्हणतेस, काय चाललंय? आणि काही असू दे, तुम्हा दोघांचंही लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. तेव्हा तुम्ही दोघांनी एकमेकांना पाठी घालायचा प्रयत्न अजिबात करू नका प्लीज. ओके, किट्टू किट्टू बोल पटकन, मला वेळ नाही. किट्टू तू काय अगोपणा केलास? मी काय केलं? तू तू गायत्री बद्दल आई बाबांना का सांगितलंस? मी मुद्दामच सांगितलं. मुद्दाम? हो, आई बाबांनाही कळू दे ना की तू कुठल्या मुलीच्या मागे लागला असते. दादा निदान लेवल तरी बघायची होती. लेवल? एवढा राजकुमारासारखा दिसणारा तू आणि त्या दासीच्या मागे काय लागलायस? किट्टू काय बोलतेस तू? किट्टू गायत्री बद्दल असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. आणि मुळात कुणाबद्दलही असं का बोलायचं? हो वाईट वाटलं तुला? वाटलं तर वाटू दे, आय डोंट केअर, कारण मला जे वाटतं ते मी बोलते. ठीक आहे, तुला हवं ते तू बोल, पण गायत्री आणि माझ्या नात्याबद्दल प्लीज बोलू नकोस. नातं? नातं हे दोन्ही बाजूनी स्वीकारल्यावर तयार होतं, आणि तुमचं नातं आहे असं मी मानतच नाही. तुमचं फक्त प्रेम आहे, ते सुद्धा एकतर्फी. हे बघ, ते काही असू दे. किट्टू माझं ऐक, तू नको ना पडूस मध्ये. मी का ऐकू तुझं? तू माझं ऐकतोस? प्रत्येक वेळेस माझ्या मध्ये मध्ये येतोस ना. अच्छा, मी कधी मध्ये पडलो ग सांग? मी म्हणलं होतं मला लीड डान्सर व्हायचंय, तेव्हा तू मध्ये आलास. किट्टू, मी रोज क्वीन होणार होते, पण तू त्या गायत्रीला 100 नाही 200 रोजेस देऊन तिला रोज क्वीन केलंस. तू मध्ये आला नसतास तर आज रोज क्वीन मी असते. किट्टू, फक्त या वर्षी तुला रोज क्वीनचं क्राऊन मिळालं नाही म्हणून असं काय बिघडलं आयुष्यात? खूप काही बिघडलं. सलग 2 वर्ष तो क्राऊन माझा होता आणि या वर्षी जिंकून मला हॅट्रिक करायची होती. मला नेहमी जिंकायलाच आवडतं, हरायला नाही. किट्टू,
तुला फक्त तो क्राउन जिंकायचा होता, मला आयुष्यभरासाठी गायत्रीचं मन जिंकायचं, त्याचं काय? तुला तिचं मन जिंकायचं म्हणून प्रत्येक गोष्टीत मी हरत राहावं अशी तुझी इच्छा आहे का? किटू यार तसं नाहीये. किटू माझं गायत्रीवर खरंच खूप मनापासून प्रेम आहे आणि तिच्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. दादा अरे आपण सख्खे बहीण भाऊ आहोत. 15 दिवसांपूर्वी भेटलेल्या त्या गायत्रीसाठी तू आपलं 20 वर्षांचं नातं विसरणारेस का? आणि तू आत्ताच असं वागतोयस लग्नाच्या आधी. लग्न झाल्यावर मला काय काय भोगावं लागेल कोणास ठाऊक. म्हणजे मी लग्नच करायचं नाही असं म्हणायचं का तुला? कर ना तू लग्न, पण त्या गायत्रीशी नको. कारण लग्नानंतर तू मला सोडून तिच्या मागे पुढे गेलेलं मला अजिबात नाही चालणार. किटू बाबा काय म्हणाले होते आठवत आहे ना? उद्या तुझंही लग्न होणार, तूही सासरी जाणार, तुलाही कोणाच्या मागे. लग्न होईल तेव्हा होईल, पण तू आतापासून माझ्या जाण्याची दिवा स्वप्न बघू नकोस. आणि लग्न करून मी सासरी जरी गेले ना तरी तुला त्रास द्यायचं सोडणार नाहीये.